त्रास देण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी, महिलांना त्रास देण्यासाठी, कामगाराला त्रास देण्यासाठी, भाजीवाल्याला त्रास देण्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, शेतकऱ्याला 165 लोक कोण मेले? भाजीवाला मेला, कष्टकरी मेला, कामगार मेला, महिला मेली, जी भाई गरोदर होती ती सुद्धा मेली. काही याच्या कागावर काही आलं नाही. ट्विट नाही केलं, ट्विट नाही केलं, मन की बात मध्ये उल्लेख नाही केला. त्या ठिकाणी मुलं गेली तिकडे युपी मध्ये, युपी मध्ये जवळजवळ 1500 मुलं गेली एकाच महिन्यामध्ये, जवळजवळ 72 मुलं गेली. ट्विट नाही केलं. सरकार गेली अनेक वर्ष तुम्ही नेहमी पाहिलंय आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या सरकारला धडा शिकवण्यासाठी. हा विभागीय मेळावा आहे. खरंय माझ्या मित्रांनी इथे काँग्रेसचा इतिहास सगळा सांगितला जो तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना पाठ आहे. कारण इतिहास जगणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि ज्या गांधी पर्वाचा त्यांनी उल्लेख केला शरद रावांनी, आता आमच्या राहुल गांधी पर्व सुरू झालंय. तुम्हाला आणि मला या पर्वामध्ये काम करायचं आहे आणि म्हणून संघर्षाचा नारा तुमचा आणि माझा आहे. याच मैदानावर मी असं ऐकलं की आपली सभा होऊ नये म्हणून भाजपच्या लोकांचा छुपा अजेंडा चालला होता. काय चालला होता? इथे मुख्यमंत्र्यांची सभा लावायची, छुपा अजेंडा. परंतु आमचे नांदेडकर क्या बात आहे, अशोक रावांच्या नेतृत्वाखाली आमचा अमर असू द्यात, आमचे सगळे टीम असू द्या. अरे त्यांनी चारही मुद्दे चिट केला. त्यांनी 3 दिवस हे जे मैदान आहे ते बुक केलं आणि सांगितलं तुम्हाला जर जागा हवी तर त्याच्या पुढची जागा द्या, आमची जागा तुम्हाला घेता येणार नाही. क्या बात आहे, तुम्हाला सलाम सगळ्या सलाम. मला मग कमाल वाटते, देशाचे पंतप्रधान भेटू काय सांगितलं त्यांनी, 1 लाख लोकांना आम्ही त्या ह्याच्याखाली टॅक्सच्या नेट खाली आणलं. आरबीआय काय सांगते? आरबीआय सांगते की नाही, ते सांगतात जवळजवळ 10-20 लाख लोकांना आणलं. आरबीआय सांगते की नाही, फक्त आणि फक्त 42-43 हजार लोक या टॅक्सच्या नेट खाली आलेले आहेत. त्याच्यात झिरो टॅक्स वाले आले काय? आपला विषय तो नाही आजचा. आपला विषय आपल्या ह्या महानगरपालिकेचा, महानगरपालिकेच्या निर्मितीपासून अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कायमस्वरूपी या ठिकाणी काँग्रेसचं राज्य राहिले आणि मला खात्री आहे पुढच्या महिन्यातल्या निवडणुकीत सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचाच या ठिकाणी आमचं सरकार त्या ठिकाणी आमच्या महानगरपालिकेमध्ये या शहराचा जो कायापालट आम्ही या ठिकाणी केलेला. गुरी गोविंद गुरीदा गद्दी 22,2200 कोटी रुपये त्याला फार मोठं मन लागतं. अशोक चव्हाणांनी ज्या आमच्या शीख समूहाचे गुरु आणि आमचे तुम्हा आम्हा सर्वांचे या भूमीमध्ये पावन झाले त्यांच्या पदस्पर्शाने गुरुदा गद्दी एवढं मोठं काम उभं केलं. आज काय येऊन सांगणार आहेत जरा सांगा बघू. 95 या नांदेड शहराचा विकास हा फक्त आणि फक्त नानांच्या काळामध्ये आणि त्यानंतर अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली या नांदेडचा आणि या मराठवाड्याचा विकास झालेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही. कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही. राज्याचे मुख्यमंत्री काय करत चुकलेले आहेत? सगळीकडे क्लीन चिट देत चुकले. मी त्याला सीएम म्हणजे क्लीन चिट मिनिस्टर असं मी संबोधतो. मी सभागृहामध्ये असंच बोललो. बघा तुम्ही विचार करा, अजून मंत्रिमंडळ पूर्ण झालेलं नाही, अजून 4 मंत्री कमी आहेत. 43 पैकी 39 मंत्री त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेले आहेत आणि या 39 मंत्र्यांपैकी जवळजवळ 18 मंत्र्यांवर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे काही लोकांवर गुन्हे आहेत, काही लोकांची भ्रष्टाचाराची प्रकरण आहेत आणि आम्ही ती दिली. या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं? क्लीन चिट काही नाही, खोदा पहाड और चुहा भी नहीं निकला हे या मुख्यमंत्र्यांचं सांगणं. आणि म्हणून बंधू आपल्याला आजच सांगतोय भविष्यामध्ये ह्या येत्या 10-15 दिवसामध्ये मुख्यमंत्री इथे येतील आणि काय सांगतील. सगळ्यात पहिलं त्यांचं वाक्य असेल नांदेडला स्मार्ट सिटी बनवायचं आहे. अरे नागपूरला तर बनवा पहिलं स्मार्ट सिटी.
अरे मुंबईला स्मार्ट सिटी करायला गेलात तुम्ही, काय झालं परवा? 4 दिवसापूर्वी गेल्या हप्त्यामध्ये 1 दिवसाचा 300 मिलीमीटर पाऊस पडला, मुंबई डुबली. अरे तुम्ही डुबवली, तुम्ही डुबवली. तुम्ही कसल्या स्मार्ट सिटीच्या घोषणा करताय, कसल्या स्मार्ट सिटीच्या घोषणा करताय? आम्हाला स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवू नका. कल्याण मध्ये जाऊन तुम्ही काय मोठ्या विश्व घोषणा केल्या होत्या, 6000 कोटी कल्याण मध्ये देतोय, 6 रुपये सुद्धा आतापर्यंत गेलेले नाही. कल्याणच्या निवडणुकात जिंकल्याच्या नंतर आज 1.5 वर्ष झालंय, एकही पैसा 6 रुपये सुद्धा गेलेले नाही. आणि म्हणून इथल्या नांदेडकरांना मला सांगणार, मला एका गोष्टीची कल्पना आहे, काही घर भेदी आपलं घर सोडून गेले, या घर भेदींना धडा शिकवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. या सगळ्या घर भेदींना आपण धडा शिकवा. काँग्रेसच्या नावावर शंकरराव चव्हाणांच्या पुण्यावर, अशोक चव्हाणांच्या कर्तृत्वावर तुम्हाला सगळी पद दिली गेली, सगळी पद दिली गेली. आता तुम्हाला भाजपच घर सुहाना वाटतंय काय? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या काँग्रेसी विचाराच्या शपथा आना भागा घेत होतात, अरे कुठे गेल्या त्या शपथा? मला मोठं आश्चर्य वाटतंय या सगळ्या गोष्टीचं. आणि म्हणून नांदेडकरांना एक संधी मिळाली, त्या घर भेदीवाल्यांना, ते घर भेदी आहेत त्या गद्दारांना धडा शिकवण्याची आपल्याला संधी मिळाली. आणि तुम्ही धडा शिकवाल अशी मला खात्री या ठिकाणी आहे. नांदेड शहरामध्ये इतर शहरांचा जर आपण या ठिकाणी विकासाचा विचार केला, नांदेड शहर आज मराठवाड्यामधलं एक महत्वाचं शहर, केंद्रबिंदू मराठवाड्याचा अशा प्रकारे झालेला विकास गेली अनेक वर्ष या ठिकाणी तुम्ही आम्ही पाहिलंय, नव्हे आम्ही अनुभवलंय. आणि म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना, आमचे नेते तर सांगतीलच, अशोकराव चव्हाण आपले नेते तर सांगतीलच, राहुल गांधी तर बोलतीलच, माझ्या पूर्वीच्या नेत्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, पुरोगामी महाराष्ट्र आता पुरोगामी राहिलाय का, इथून सुरुवात आहे, हा मोठा विषय. मी त्याकडे जाणार नाही, परंतु एवढं मात्र नक्की, आज नांदेडच्या शहरातून, नांदेडच्या परिसरातून आलेला हा सगळा नागरिक, या सगळ्या आमच्या भगिनी, हे सगळे आमचे शेतकरी, या सगळ्यांना मला नम्रपणे सांगायचं आहे, आपला प्रयोग फसलेला आहे. आपण 3 वर्षापूर्वी केंद्रामध्ये मोदींना काय म्हणून बसवलं मला माहित नाही, म्हणे चायवाला आहे तुझ काम करेगा. आणि आता त्यांनी सगळ्यांना कामाला लावलंय, काय काम करतात ते तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहितीये, तो आजचा विषय नसल्यामुळे त्याच्यावर बोलत नाही. इथे एक गोरा गोंडा गुळगुळीत चेहऱ्याचा माणूस, देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे. बस सब कुछ होगा, हे होईल ते होईल, हे करेन ते करेन, 3 वर्षामध्ये काहीही केलेलं नाही. 15,000 आत्महत्या या माझ्या मराठवाड्यामधून गेल्या 3 वर्षामध्ये 15,000 आत्महत्या शेतकऱ्याने केल्या, त्याच्यातल्या 65% आत्महत्या या माझ्या या मराठवाड्याच्या, माझ्या या मराठवाडा विभागातून आहेत. काय केलं तुम्ही, काय केलं घोषणाशिवाय तुम्ही काय केलं? आणि म्हणून बंधुनो, असं समजा की या निवडणुकीच्या माध्यमातून परत एकदा सत्ता बदल करणं आवश्यक आहे. आणि सत्ता बदल हा फक्त अशोकरावांसाठी नाही, सत्ता बदल हा फक्त राहुल गांधींसाठी नाही, सत्ता बदल हा फक्त काँग्रेससाठी नाही, सत्ता बदल हा आपल्या स्वतःच, आमचा स्वतःच आत्मसंरक्षण करण्यासाठी, आमचा स्वतःचा विकास करण्यासाठी, आमच्या शहराचा विकास करण्यासाठी सत्ता बदलण्याची आवश्यकता आहे. आणि बरोबर येणाऱ्या ह्या सगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून, विशेषतः महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी शपथ घेऊया. गद्दारांना तर आम्ही धडा शिकवूच, गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ, कारण गद्दारांच्या जीवावरच मुख्यमंत्री इकडे फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आहेत. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची जबाबदारी राहते येणाऱ्या नांदेडच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हाताचा पंजा जो परत एकदा आपल्याला, आपल्या हाताला मजबूत करण्यासाठी, अशोकरावांचा हात मजबूत करण्यासाठी, राहुल गांधींचा आणि सोनिया गांधींचा हात मजबूत करण्यासाठी आपल्याला आपली सत्ता या ठिकाणी टिकवून या गद्दारांना आपल्याला एक मेसेज द्यायचा आहे, एक संदेश द्यायचा आहे. जाता जाता एवढं मात्र नक्की सांगतो, या ठिकाणी हा आमचा विभागीय मेळावा आणि इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्त आणि वसंतदादा पाटलांच्या जन्मशताब्दी निमित्त
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दीच्या वेळेला सुद्धा इथेच याच मैदानावर कार्यक्रम झाला होता. तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. मी या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की ये न पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, ये न पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है. ये न पूछो कि हमारी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है. जीतेंगे वो हर बाजी, जीतेंगे वो हर बाजी नांदेड़ की, महाराष्ट्र की, देश की. जीतेंगे वो हर बाजी नांदेड़ की, महाराष्ट्र की, देश की. ये किसी और से नहीं, अपने आप से वादा किया है, अपने आप से वादा किया है. अपने सगळ्यांना या ठिकाणी मी याच प्रकारचं आवाहन करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.